औरंगाबाद मधून काँग्रेसची पीसी चालू आहे, थेट जाऊयात. ती मॅच फिक्सिंगच केली होती त्यावेळेस, काही गरज नव्हती खरं म्हणजे विरोधी पक्षात बसला असतो का बिघडला असतो आपण, पण ते केवळ करायचं होतं ते त्या दिवशी त्यांनी कोणाशी कुठं येतो केली अजून मी चालूच आहे त्यांची. आता काय सांगता येते, मी ऐकलं शिवसेना त्यांना तिथं तिकीट देते, तिथलं तिकीट बदलून कन्नडचं जावायांना बीजेपीचं दिलं जाईल असं काहीतरी फॉर्म्युला निघू लागला आहे. गंगापूर वैजापूरमध्ये बी काही चेंजेस होतील असं वाटतंय. म्हणजे हे सगळे एक 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 माणूस गेला ना तर सगळे कसे बदल होतात इकडं पहा, आणि आता तिकडच्या पक्षाची पहा काय परिस्थिती. मी सांगतो आता तुम्ही पत्रकार तुम्ही माहिती घ्या, मी एक क्ल्यू दिला आहे गंगापूर वैजापूरचा बी क्ल्यू दिला तुम्हाला. हा एक एक मिनिट एक मिनिट. हा नाही ते ज्यावेळेस इलेक्शनची प्रक्रिया सुरू झाली का मग त्याच्यामध्ये काहीतरी करता येतं अँटी डिफेक्शनचं. आता अकलपट्टी केली तर मेंबरशिप कायम राहील त्यांची, ती ठेवायची का ती ठेवायची नाही म्हणून आता आहे तसंच जसे नितेश राणे वगैरे ठेवले तसे राहतील. महानगरपालिकेने महानगर मी कालच आयुक्तांना फोन केला होता, तर त्यांचं आजच स्टेटमेंट आलेलं आहे मी 2 दिवसामध्ये सर्व पाणी पुरवठा सुरळीत करणार आहोत, आजच स्टेटमेंट आहे. कोणाल काय अजून बोलायचं? सर्वांना जेवायचं निमंत्रण आहे, यादी टाईप करून सगळं देतो. तुम्हाला काय बोलायचं? आणि एक तुमच्यासाठी म्हणजे परत तुम्हाला छापायला अडचणी व्हावी म्हणून सिल्लोडचा तालुका अध्यक्ष म्हणून श्रीराम महाजन यांची नेमणूक करण्यात आली. आणि हे सगळ्याला विचारून केलेली असे जे कोणाला थोपवायसाठी नाही, पहिल्यासारखं नाही सांगत. आता सगळ्याच गोष्टी पहिल्याच कशाला म्हणतात, जास्त महत्व नाही दिलं पाहिजे. आमची एकच तयारी इच्छा राहील का आम्ही आता जे नेते ज्येष्ठ नेते जसे आमचे पावताडे साहेब आहेत किंवा पारखे साहेब आहेत अशा सगळ्यांना कामाला लावू, सगळ्याला एकत्रित आणू, नवीन युवक नवीन मतदार नवमतदार जे आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या प्रोसेसमध्ये आणू. काय ईव्हीएमचं तर आता सगळ्यांचीच मागणी आहे का ईव्हीएम नसलं पाहिजे, ते बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे, तर तीच मागणी आमचीसुद्धा आहे सगळ्यांची. पण आपला सगळ्याला विनंती आहे का स्वरूपची जेवणाचा लाभ घ्यावा. आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं सर्व मान्यवरांचं काँग्रेस कमिटीच्या तथा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमेय पाठक आपल्या सोबत आहेत. अमेय काय अधिक माहिती आहे? नक्कीच, आज विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जय्यत तयारी केलेली बघायला मिळते. एकीकडे औरंगाबाद शहरसाठी 22 अर्ज दाखल झालेले आहेत, तर दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीणसाठी मोठ्या प्रमाणात काँग्रेस जिल्हा समितीकडे अर्ज दाखल झालेले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसने यावेळेस सिल्लोडकडे जास्त लक्ष दिलेलं आपल्याला बघायला मिळतंय, कारण अब्दुल सत्तार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे प्रभाकर नाना पालोदकर हे अब्दुल सत्तार सोबत सतत राहण्याची शक्यता होती, ते मात्र काँग्रेसमध्येच राहिलेले आहेत आणि विधानसभेसाठी तेही इच्छुक असल्याचं समोर आलेलं आहे, कारण त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे.
त्यामुळे एकूणच जर बघितलं तर सिल्लोडमधली निवडणूक जी आहे ही यावेळी अतितशीची होऊ शकते असं म्हणायला हरकत नाहीये. कारण अब्दुल सत्तार यांनी आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. आतापर्यंत ते काँग्रेसमध्ये पुन्हा येतील की भाजप किंवा शिवसेनेमध्ये जातील अशी चर्चा होती. मात्र आता नाना पालोदकर यांची उमेदवारी जी आहे ते त्यांनी आपला अर्ज जो आहे काँग्रेस कमिटीकडे दाखल केल्यानंतर जे आहे कुठे ना कुठेतरी सत्तार यांचे पुन्हा एकदा काँग्रेसकडे येण्याचे दरवाजे पूर्ण बंद झाले असं म्हणायला हरकत नाही. तर दुसरीकडं काँग्रेसनेही शिवसेना आणि भाजपच्या अगोदरच विधानसभेची तयारी केलेली बघायला मिळते प्राजक्ता. अमेय, हे जे अर्ज दाखल करण्यात आलेत हे अब्दुल सत्तारांचे समर्थकांचेच आहेत, तर अब्दुल सत्तारांना नक्कीच मोठा धक्का बसलाय, तर त्यांची काही प्रतिक्रिया मिळू शकलेली आहे का? या सध्या अद्यापर्यंत अब्दुल सत्तार यांची काही प्रतिक्रिया आलेली नसली तरी आपण बघितलं की गेल्या काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे अब्दुल सत्तार यांची भूमिका सध्या तरी तयार किंवा मळ्यात अशी स्पष्ट आहे. एकीकडे विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या असताना सत्तार यांनी अपक्ष लढवणार की कुठल्या पक्षाकडून लढवणार ही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. मात्र दुसरीकडे सत्तार यांना सिल्लोड तालुक्यातूनच त्यांच्या समर्थकांचा जो आहे हा विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय. तर दुसरीकडे सत्तार यांच्या भाजप प्रवेशाबाबतही भाजपच्या सिल्लोड तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी नकारात्मकता दर्शवली होती. त्यानंतर आता सत्तार काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं ठरेल. नक्कीच अमेय, धन्यवाद दिलेल्या एकंदरीत सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय विधानसभेसाठी औरंगाबाद काँग्रेसमधील इच्छुकांचे अर्ज दाखल करण्यात आलेत. जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, नामदेव पवार यांच्याकडे हे अर्ज सोपवण्यात आले. तर समर्थकच मैदानात उतरल्यानं आता अब्दुल सत्तारांना याचा मोठा धक्का बसला अशी माहिती सध्या समोर येते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.